नमस्कार, आपण पाहत आहात आपला आवाज। घेऊया देश विदेशातील घडामोडींचा सुपर फास्ट आढावा। आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। मतदारसंघातील एखाद्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली की आणखीन काही, याबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे। राज्य सरकारकडून कथित 1300 कोटी रुपयांची थकबाकी मिळवण्यासाठी तीनही महापौरांनी समर्थकांसह मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू केलंय। टाटा सन्सच्या संचालक मंडळाची बैठक येत्या सोमवारी आणि मंगळवारी होत असून त्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे। या बैठकीमध्ये टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरन मिस्त्री यांनी सुरू केलेली कायदेशीर लढाई, एअर इंडियासाठी लावलेली बोली तसेच विस्तारा आणि एअर एशिया यांच्याबरोबरचे सहकार्य हे प्रमुख विषय असणार आहेत। देशात कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत। केंद्र सरकार लवकरच लसीकरण सुरू करेल। लसीचे फक्त 2 डोस दिले जातील। प्रत्येकाच्या इच्छेनुसार ही लस दिली जाईल। 28 दिवसांनी दुसरी लस घेतल्यानंतर 2 आठवड्यातच मजबूत अशी प्रतिकार शक्ती म्हणजेच पुरेशी अँटीबॉडीज तयार होतील असा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आला आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांची शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गंभीर दखल घेतली आहे। किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप बिनमुळाचे असून त्यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले असून त्यांनी वकिलामार्फत अब्रू नुकसानीची नोटीस देखील पाठवली आहे। सीबीआयने सुमारे 8000 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याबाबत हैदराबाद स्थित कंपनी आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केलाय। संबंधित प्रकरणाकडे देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा म्हणून पाहिले जाते। हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्यांचा मामा मेहुल चोक्सी यांनी केलेल्या घोटाळ्यामधली रक्कमही त्यामुळे मागे पडली आहे। तर कृषी कायद्यांना विरोध करीत शेतकरी 23 दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेत। कृषी कायदा मागे घेण्याच्या मागणीत शेतकरी ठाम आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय। या संवादात मोदींनी कायद्याबाबत शेतकऱ्यांना अजून शंका असतील तर सरकार हात जोडून व मस्तक झुकवून प्रत्येक मुद्द्यांवर देशहितासाठी चर्चेला तयार आहे असे सांगत अक्षरशः हात जोडलेत। सुशांत सिंग मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना रनावत कोणत्या ना कोणत्या वादावरून ट्विटरवर सध्या चर्चेत आहे। याच दरम्यान धार्मिक तेढ निर्माण करण्याप्रकरणी कंगनावर मुंबई पोलिसांनी कारवाई देखील दाखल केली आहे। त्यानंतर अद्याप देखील कंगनाचे हे ट्विटर युद्ध सुरूच आहे। आता कंगनाने शेतकरी आंदोलन प्रकरणी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांजवर निशाणा साधलाय। भारतीय संघाने जबरदस्त गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावांवर गुंडाळत 53 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे। मात्र यावेळी भारताला खराब क्षेत्ररक्षणाचाही मोठा फटका बसलाय। क्षेत्ररक्षकांना ऑस्ट्रेलियाच्या डावात काही सोपे झेल सोडले। जर का हे झेल घेण्यात भारताला यश आले असते तर नक्कीच भारताला मजबूत अशी आघाडी घेता आली असती। तर वेळ झाली आहे देशविदेशातील घडामोडीमध्ये इथेच थांबण्याची। पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची, साथ हमशी। धन्यवाद।